बन सागर भारत हो, विश्वात शोभ नीरा हो। बन सागर भारत हो, विश्वात शोभ नीरा हो। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। बरोबर ओळखलं। माझ्या या गाण्यावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज आपल्या टीचर भारत देशाविषयी, आपल्या महान देशाविषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ओळखलं। आपला भारत देश आपल्याला सर्व प्राणाहुनी प्रिय असतो। मेरी आन मेरी शान मेरा प्राण, माझी आन माझी शान माझा प्राण, माझा भारत देश महान। पहा किती सहज गत्या नसते आपलं भारत देश जरी आपण करतो तरी आपल्याला किती स्फुरण येतं। आपली आपल्या शरीरात रक्ताचा संचार अगदी जोराने व्हायला लागतो। आपल्याला गौरवासारखं वाटायला लागतं। असा हा भारत देश आणि या भारत देशाचा झेंडा। बरोबर, या झेंड्याविषयी मी तुम्हाला थोडीशी कल्पना देते। आपल्या भारतासाठी हा तिरंगा झेंडाच का निवडला, त्याची रचना कोणी केली? तर तिरंग्याची रचना केली पिंगली वेंकय्या यांनी। आणि आपल्या झेंड्याचा स्वीकार घटना समितीकडून करण्यात आला 22 जुलै 1947 रोजी। आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाचा झेंडा पहिल्यांदा फडकवला। केव्हाही वापरतो आपण हा झेंडा? तर आपल्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी, यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण झेंड्याला मान देतो, झेंडा वंदन करतो, फ्लॅग होस्टिंग करतो। सकाळी आपण सकाळी सर्वजण शाळेत येतो, फ्लॅग होस्टिंग करतो, झेंडा वंदन करतो। त्याच्यानंतर आपण छान छान वेगवेगळ्या आपल्या भारतभूमीच्या गौरवास्पद काही कार्यक्रमांचं आयोजन करतो। त्यानंतर दुसरा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य तेव्हापासून 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा आपण झेंडा वंदन करतो। त्याचबरोबर 1 मे रोजी सुद्धा आपण झेंडा वंदन करतो। 1 मे म्हणजे या आपले इतर जसे वर्षातले 12 महिन्यांचे वेगवेगळ्या सणांना आपण जसं ते सण समारंभ साजरे करत असतो, तसंच आपण हे राष्ट्रीय सण 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मे खूप उत्साहाने आणि स्फूर्तीने आपण हे सण साजरे करत असतो। त्यामध्ये या राष्ट्रीय सण साजरे करत असताना त्यातील प्रमुख कार्य असतं ते झेंडा वंदनाचं। बरोबर, मग असं झेंडा वंदन या कवितेतून आपण आपल्या भारत देशाची महानता, आपल्या झेंड्याचं महानत्व, त्याचं जे काही पवित्र त्याच्या जे काही माहिती आहे ती आपण आज अभ्यासू। गौतम जमशेद जाफर जोजी चला, जेन गौरी अमिला मेरी लवकर या, आज शाळेत झेंडा वंदन आहे। बघा, आपल्या कवितेमध्ये वेगवेगळ्या मुलांची नावं घेतलेली आहेत आणि त्यांना झेंडा वंदनासाठी येण्यासाठी सांगितलेलं आहे। मग ह्यात बघा नावं कोणाकडची आहेत? गौतम जमशेद जाफर जोझी चला, जैन गौरी अभिता मेरी लवकर या, आज शाळेत झेंडा वंदन आहे। ह्या नामांमध्ये विविधता जर तुम्ही पाहिलं, गौतम जमशेद जाफर जोझी प्रत्येक धर्म हा एकवटलेला आहे या नावांमध्ये। आणि ह्याच विविधतेतली एकता आपला भारत देश सुद्धा पूर्ण जगाला दाखवून देत असतो। जसं ह्या ओळींमध्ये ह्या नावांमधली विविधता आहे, विविध धर्मांची एकता एकवटलेली आहे, तसाच आपला भारत देश हा सर्व धर्मांनी एकवटलेला आहे। इथे सर्व धर्म समभाव आहे म्हणून ओळी दिलेली आहे। गौतम जमशेद जाफर जोझी चला, जे गौरी अभिता मेरी लवकर या, आज शाळेत झेंडा वंदन आहे। या सगळ्यांना कशासाठी बोलवलेलं आहे?
झेंडा वंदनासाठी बोलवलेलं आहे. झेंडा वंदन करण्यासाठी बोलवलंय, परंतु संदर्भ कसा घेतलाय? प्रत्येक धर्माच्या मुलाचं मुलीचं इथे नाव दिलेलं आहे. हे कशासाठी केलेलं आहे हे अगदी जाणीवपूर्वक आपल्याला हेच लक्षात आणून देतं की आपला भारत देश जसा विविधतेने भरलेला आहे, त्या विविधतेतली जी एकता आहे ती एकता या होळीमधून दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे, आपला भारत हा महान देश आहे, आपला झेंडा तिरंगी आहे. आपला भारत देश महान आहे, आपल्याला प्रत्येकाला त्या देशांची कृतज्ञता आहे, अपार प्रेम आहे, आपल्या मातृभूमीचा लढा आहे, असा हा आपला भारत देश महान आहे. ज्या वेळेस आपण आपल्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी, 15 ऑगस्टच्या दिवशी, 1 मेच्या दिवशी आपण वेगवेगळी भाषणं देतो, गाणी गातो, घोषवाक्य बोलतो, पहावेला आपल्या अंगामध्ये खूप जोश येतो, आपण खूप उत्स्फूर्तपणे ते सगळं म्हणत असतो, आपोआपच आपल्यातील महानता, आपल्या देशाविषयीचं प्रेम, देशाविषयीची आस्था त्या ठिकाणी व्यक्त होत असते. आपला भारत हा महान देश आहे, आपला झेंडा तिरंगी आहे. पहा, या ठिकाणी आपल्या तिरंगी झेंड्याचे हे चित्र दाखवत आहे. आपला झेंडा तिरंगी आहे, या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर आपला झेंडा 3 रंग दिसत आहे, केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्ये अशोक चक्र. या रंगांचे ह्या अशोक चक्राच्या मागे खूप अशी व्याप्त कल्पना आहे. पहा, वर केशरी तर खाली हिरवा रंग, मधला भाग पांढरा आहे, तेथे निळे अशोकाचे चक्र आहे. चला रांगे उभे राहा. झेंडा वंदन करण्यासाठी कोण कोण आलेलं आहे? गौतम, जमशेद, जाफर, जोजे, जे, गौरी, अबिता, मिनी हे सगळे आलेले आहेत. आणि ह्या झेंड्याचे कलर सांगितल्यानंतर, रंग सांगितल्यानंतर, ट्राय कलर तिरंगा, 3 रंगांचा हे असा हा आपला तिरंगा झेंडा, आपल्या भारत देशाचा झेंडा. हे सांगत असताना त्या ठिकाणी काय सांगितलं जात आहे? सगळ्यांना रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलं जात आहे. पाहता आपला तिरंगा वरती आहे केशरी रंग. ह्या रंगांची रचना करताना, ह्या रंगांचं आयोजन करताना सुद्धा त्याच्यामध्ये खूप गणितार्थ लपलेला आहे. पहा, केशरी रंग त्या शौर्य, वीरता हे दर्शवतं. आपल्या सीमेवरील, देशाच्या सीमेवरील आपले जवान आपली वीरता दर्शवतात, आपल्या भूमीचं रक्षण करतात, आपलं शौर्य दाखवतात. म्हणून केशरी रंग हा शौर्याचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक, वीरतेचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतरचा पांढरा रंग, पांढरा रंग काय दर्शवतो? शुभ्रता, प्रकाश, शांती, पावित्र्य. जरी आपण विविध धर्माचे लोक असलो, या भारत देशामध्ये विविधतेने राहत असलो, तरी आपल्यामध्ये एकता आहे, शांतता आहे, समता आहे. जे पावित्र्य आपण राखतो या विविधतेतून, जे पावित्र्य राखतो ते हा पांढरा रंग दर्शवतो. त्यानंतर आहे हिरवा रंग. निसर्गाचे असलेलं आपलं घट्ट नातं, हिरवा निसर्ग, हिरव, हरित क्रांती, शेती प्रधान देश, म्हणून आपल्या तिरंग्यातील हिरवा रंग हा समृद्धी दर्शवतो, आपल्याला प्रसन्नता दर्शवतो. पहा बरं, रंगांची किती छान गुणवण केलेली आहे ते. त्यानंतर मध्यभागी असलेलं अशोक चक्र, त्याला असलेले 24 आणे, धम्मचक्राचं हे शांततेचं प्रतीक, त्याला दिलं नाव अशोक चक्र. काय दर्शवतं हे चक्र? सतत आगेकूच, बदल, प्रगती, न थांबणारी प्रगती. तशीच प्रगती आपला हा भारत देश करत आहे, सतत दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगतीच्या मार्गावर जात आहे. आणि हा भारत देश वेगवेगळ्या प्रकारातून ते सिद्ध करतो की आम्ही कधीही थांबत नाही. पहा बरं, किती सुंदर आपला हा तिरंगा आहे, त्यातील संकेत किती सुंदर आहे. असा हा आपला तिरंगा छेडता, यातील महती की त्याला तो फडकता क्षणी आपण त्याला मनाचा उजरा देतो, असा हा भारताचा छेडता. तुम्हाला माहिती आहे का की ही कल्पना कधीपासून रुजली असाल? तर साधारणतः राजाराम मोहन राय यांनी 1931 साली एका जहाजावर फ्रान्सने फडकवलेला झेंडा दिसला, आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याही भारताचं
जा स्वातंत्र्य समता बंधुता हे दर्शवणार याचं प्रतीक असणारं झेंडा असला पाहिजे. कधी 1831 साली त्यांच्या असं मनात आलं किंवा त्यांना ते जाणवलं की आपल्यालाही आपल्या देशासाठी झेंडा असावा. त्यानंतर पहा साधारणतः 1857 काळामध्ये विविध युद्धांच्या वेळेस त्यांच्या त्या त्या तुकडी त्या त्या सेनेच्या घोड्यावर एक झेंडा फडकवलेला दिसून आला. म्हणजे ही कल्पना कशासाठी तर आपलं प्रतीक दाखवण्यासाठी ही कल्पना अस्तित्वात आली. त्याचबरोबर अर्जुनाचा रथ सारथ्य केलं श्रीकृष्णाने, अर्जुनाच्या रथावरही कपिध्वजाचा झेंडा तिथे फडकवलेला दिसतो. असं हे झेंड्याचं महत्त्व आपल्या देशाचं प्रतीक असा हा झेंडा आपला तिरंगी झेंडा. आता गुरुजी झेंडा फडकवतील बोला तिरंगी झेंडा जिंदाबाद. आता गुरुजी झेंडा फडकवतील म्हणजे बघा हा झेंडा वंदनाचा कार्यक्रम आपल्या शाळेत आपण जमा होतो. तुम्ही विद्यार्थी छान छान मस्त आवरून स्वच्छ गणवेशात व्यवस्थित येता, सकाळी सकाळी येता झेंडा वंदनासाठी आपल्या ग्राउंडवर उभे राहता. आपल्या शाळेमध्ये पाहुणे आलेले असतात, शाळेचे मुख्याध्यापक असतात, यांच्या सहकार्यावर झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडत असतो. या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख अतिथी आपले मुख्याध्यापक आपले सर्व शिक्षकवृंद हे काय करतात झेंडा वंदनाचा कार्यक्रम करतात. आणि तुम्हा विद्यार्थ्यांमधून तुम्ही लोक कोणी भाषणाद्वारे कोणी गाण्याद्वारे कोणी घोषवाक्याद्वारे द्वारे आपली देशाप्रतीचं प्रेम व्यक्त करता आणि देशाविषयीचा अभिमान महानता ही आपापल्या कार्यक्रमातून किंवा आपापल्या परफॉर्मन्समधून सादर करत असता. अशा प्रकारे आपण हे राष्ट्रीय सण साजरे करत असतो. त्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला वर्षभर तुम्ही जे काही स्पर्धा जे काही परीक्षा दिलेल्या असतात त्यामध्ये जे तुम्ही जीवनाचं यश संपादन केलेलं असतं त्याबद्दल तुम्हाला तुमचाही सन्मान केला जातो. अशा छान राष्ट्रीय दिनादिवशी तुम्हालाही सन्मानित केलं जातं, अवॉर्ड दिलं जातं, सर्टिफिकेट्स देऊन तुमचा गौरव केला जातो. तुमच्यासाठी सुद्धा ती एक खास संधी असते. स्वतःला सिद्ध केलेलं असतं तुम्ही स्वतःने नवनवीन गुण संपादन केलेले असतात. जसं की मी सांगितलं अशोक चक्राप्रमाणे आपली प्रगती ही सतत सतत ठेवणं आपली प्रगती चालू ठेवणं हे तुमच्या जाणून देण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी सन्मानित केलं जातं. मग असा हा झेंडाबद्दल ही कविता आपण ऐकूया. भारत माता की जय. जय हिंद.